नमस्कार शेतकरी बांधवांनो सततधार पाऊस आणि अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे शेत प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट तातडीने मदत नुकसानीची मदत द्यावी अशा मागणीचा ठराव सर्वानुमते जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजूर करण्यात आला या हा ठराव शासनाकडे पाठवण्याचे या सभेत ठरवण्या ठरवण्यात आले यंदाच्या पावसाळ्यात सतत पाऊस अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महिला व बालकल्याण सभापती स्फूर्ती गावंडे यांनी सभेत केली तसेच जिल्ह्यातील पूर अतिवृष्टी शेतकऱ्यांना शासनाने चार हेक्टर मर्यादेपर्यंत अत्येक नुकसानीची मदत देण्याची मागणी जिल्हा परिषदेतील शिवसेना नेता गोपाल दातकरी यांनी सुद्धा केली पाऊस आणि पराच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने मंजूर केलेली एकशे कोटी रुपयांची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यामुळे जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सं सरसकट तातडीने मदत प्रकारची जी काही नुकसानीची मदत आहे ती द्यावी अशी मागणी करणारा ठराव सत्ता पक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत मांडला हा ठराव सोळाण्णमध्ये मंजूर झाला मंजूर करण्यात आलेला हा ठराव शासनाकडे पाठवण्याचेही सभेत ठरवण्यात आले तर ही अपडेट अकोला जिल्ह्याची आहे अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीचा ठराव घेण्यात आला आणि तो शासनाकडे पाठवण्यात येईल जी काय मंजूर मदत आहे ती तीसुद्धा शेतकऱ्याला मिळेल नाही आणि या अनुषंगानं हा ठराव घेऊन सत्तेमध्ये जी काही लोक आहेत त्यांच्याच पक्षाचा हा ठराव आहे तर एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला पोहोचवण्याचा प्रयत्न केला माहिती आपल्याला उपयोगी पडेल अशा अशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार